शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आणि उडीद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम आहेत. काल मोठ्या प्रमाणात नरमाई आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आज काहीशी वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे $11.84 प्रतिबुशेल्सवर होते, तर सोयाबीनचे वायदे $357 प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात भावपातळी मात्र कायम होती. सोयाबीनचे भाव 4,100 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कापसाच्या वायद्यांमधील नरमाई कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काल 3.5 वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचले होते, पण आज काहीशी वाढ झाली होती. आज दुपारपर्यंत 75 सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते. देशातील बाजारातही वायदे 57,060 रुपये प्रतिखंडीवर आले होते. बाजार समित्यांमधील भाव पातळी मात्र कायम दिसत होती. कापसाचे भाव 7,100 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान आहेत. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. राज्याच्या अनेक भागात पावसाचे वातावरण आहे, तसेच पाऊसही पडत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बाजारांमधील कांद्याची सरासरी आवकही कमी दिसत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव स्थिर दिसत आहेत. चांगल्या कांद्याला भाव 2,500 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे, पण सरासरी दर पातळी की ज्या भावात जास्तीत जास्त कांदा विकला जातो तो भाव 1,700 ते 2,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. यापुढील काळातही बाजारातील कांदा व कमी होण्याची शक्यता आहे असे व्यापारी सांगत आहेत. तुरीचा बाजार मागील काही आठवड्यांपासून कायम दिसतो. यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी दिसत आहे, पण दुसरीकडे भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे, त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे. परिणामी तुरीचा बाजारात मागील काही महिन्यांपासून 10,500 ते 11,500 रुपयांच्या दरम्यान भाव दिसत आहे. तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून उडदाचे भाव टिकून आहेत. उडदाची बाजारातील आवक खूपच कमी आहे, तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. सरकारने उडदाचे भाव कमी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले, पण तरीही सरकारला अपेक्षेप्रमाणे भाव पाडता आले नाहीत. सध्या उडदाचा भाव 9,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. उडदाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.